सोलापूर शहर भारतीय जनता पार्टीतर्फे पालावर दिवाळी या उपक्रमाचा शुभारंभ अक्कलकोट रोड महालक्ष्मी मंदिर परिसरात रविवारी करण्यात आला सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना समाजातील निराधार गरीब कुटुंब मात्र या आनंदापासून दूर असतात हे लक्षात घेऊन सोलापूर शहर भारतीय जनता पार्टीतर्फे पालावरची दिवाळी साजरी करण्यास सुरुवात झाली रविवार दिनांक बारा नोव्हेंबर रोजी या उपक्रमाचा शुभारंभ अक्कलकोट रोड महालक्ष्मी मंदिर परिसरात करण्यात आला हा उपक्रम आणखी पाच दिवस शहराच्या विविध भागात राबवण्यात येत आहे चलो जला ए दीप जहा भी अंधेरा है। या चा चा आहे या भावनेतून समाजाच्या शेवटच्या घटकासोबत दिवाळीचा सण उत्साहात साजरा करण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते सरसावले आहेत या उपक्रमाअंतर्गत ठिकठिकाणी गरजू कुटुंबांना दिवाळी फराळ आणि मिठाईचं वाटप करण्यात आलं त्यामुळं अनेकांची दिवाळी आनंदमय बनली आहे वस्त्यांवर पालांमध्ये आणि रस्त्याच्या कडेला घर करून राहणाऱ्यांच्या घरात दिवाळीचा सण साजरा होत नाही त्यांच्या घरातही दिवाळी साजरी झाली पाहिजे त्यांच्या चेहऱ्यावर देखील आनंद दिसला पाहिजे या हेतूनं हा दिवाळी फराळ वाटपाचा उपक्रम राबवण्यात येत आहे सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड सत्तर फूट रोड एमआयडीसी आणि विजापूर रोड येथील वस्त्यांमध्ये मिठाई लाडू बिस्किट पणती असं साहित्य वितरित करण्यात आलं या पार्श्वभूमीवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी गरिबांच्या घरी जाऊन मिठाई आणि दिवाळी फराळ वाटप करून दिवाळी आनंदानं साजरी करण्याचं आवाहन भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी केलं या प्रसंगी शहर विधानसभा निवडणूक प्रमुख श्रीकांचना यांन्नम सरचिटणीस नारायण बनसोडे महिला मोर्चा शहराध्यक्षा विजया वड्डेपल्ली उपाध्यक्ष भूपती कमटम शहर चिटणीस नागेश सरगम सुनील गौडगाव बजरंग कुलकर्णी अनिल कंदलगी दिलीप पतंगे मंडलाध्यक्ष गिरीश बत्तुल प्रकाश महंता अभिषेक चिंता यादगिरी बोम्मा संतोष कदम अशोक दुस्सा मारेप्पा कंपल्ली दत्तात्रय पोसा यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते